हरिओम, माझं नाव रोहिणी धाकू पुजारे. मी नालासोपारा पूर्व उपासना केंद्र. माझा अनुभव असा आहे की मी एकदा रात्री 12 वाजता झोपले असताना माझे अचानकच कोपरापासून बोटापर्यंत हात अचानकच दुखायला लागले. इतके दुखायला लागले की काय औषध लावत असं तरी पण ते दुखायचे कमी होतच नव्हते. बाजूला माझे मिस्टर झोपलेले, ते पण खूप दमून आलेले, मुलगा पण झोपलेला. त्यांना मी उठवते तर ते म्हणजे ते खूपच दमलेले होते. आणि काही म्हणजे काहीच औषध मी लावलं तरी काहीच कमी होत नव्हतं, कमी होत नव्हतं. रात्री 2:30 वाजेपर्यंत मी एवढी जोरात जोरात रडत होते, खूप रडत होते. नंतर मग मला असं 2:30 वाजता रात्री असं सुचलं की बापूंची उदी लावे. आणि मी उदी दोन्ही हातांना उदी लावली आणि दोन्ही हात असे गच्च बांधून ठेवले दोन्ही. आणि हनुमान चालीसा म्हणत राहिली. हनुमान चालीसा मंत्राने अशी अंथरुणावर पडली तर मला कधी झोप लागली मला समजलंच नाही. आणि सकाळी उठून मी बघते तर काय माझे दोन्ही हात एकदम ठणठणीत बरे झाले. आणि मी मिस्टरांना दाखवलं, वो माझे हात बघा एकदम पूर्ण एकदम म्हणजे एकदम क्लिअर दुखायचे बंदच झाले. आणि दुसरा माझा अनुभव मलाच आहे. एकदा रात्री मुलाला अचानकच चांगला झोपला असताना त्याला अचानकच रात्री 12 वाजल्यापासून जुलाब आणि उलट्या सुरू व्हायला लागल्या. इतक्या उलट्या व्हायला लागल्या की खूपच. माझे मिस्टर पण घरी नव्हते, ते पण रात्र पाळीला जायचे आणि मी एकटी. आणि आम्ही चाळीत राहतो, आमचा संडास आहे तो जरा असं लांब आहे. मी एकटी आहे. रात्री 2:30 वाजता 12 वाजल्यापासून त्याला 2:30 वाजे पण त्याला सारखे जुलाब जुलाब नुसते होतच होते. मग मी काय केलं, एका हातामध्ये स्टार वृत्त घेतलं आणि एका हातामध्ये संडासची बाटली घेतली. आणि मुलाला नंतर मग त्याला मी एका पेल्यामध्ये असं हे केलं, साखर टाकली आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं, पाणी टाकलं आणि बापूंची उदी टाकली. बापूने माझ्या मुलाचे जुलाब बंद केले आणि उलट्या चालू होतच होत्या त्याला 5 वाजेपर्यंत. आणि नंतर मग त्याला ते साखर आणि उदी टाकून आणि पाणी टाकून त्याला दिलं. त्यावेळी त्याला एकदम आराम पडला आणि तो 5 वाजल्यापासून जो झोपला तो 9 वाजेपर्यंत आरामात झोपला. हे फक्त माझा सद्गुरूच करू शकतो, बाकी कोणीही करू शकत नाही. हरिओम, श्रीराम अबन्ना.